वाढीव मालमत्ता कराचा मुद्दा काही महिन्यांपूर्वी नागपूर महापालिकेत चांगलाच गाजला होता. त्यावेळी यावर उपाययोजना करण्याचं आश्वासन महापालिका प्रशासनानं दिलं होतं. मात्र अजूनही हा प्रश्न निकाली निघाला नसून या वाढीव मालमत्ता कराच्या नोटिसा नागरिकांना येतच आहेत. नागपूरच्या रामबाग परिसरातील या आहेत 70 वर्षीय कुसुम सुखदास डुले. काय घरची धुणी भांडी करून त्या स्वतःचा उदरनिर्वाह करतात. मात्र यावर्षी महापालिकेने पाठवलेल्या मालमत्ता कराच्या डिमांड नोटमुळे त्या हैराण झाल्यात. 3 खोल्याच्या कौलारू घरात राहणाऱ्या कुसुम डुले यांना 2015-16 पर्यंत 200 रुपयांचा मालमत्ता कर येत होता. मात्र यंदा तब्बल 35,000 रुपयांचा मालमत्ता कर आलाय. हा कर कमी करण्याची त्यांची मागणी आहे. मदत आता काहीच नाही, जाऊन जाऊन फेऱ्या मारून राहिली मी. झेरॉक्स देऊन, झेरॉक्स दे जा पाण्याचं, द्या झेरॉक्स, द्यायचे झेरॉक्स द्या. 200 रुपये जसं टॅक्स आहे, जितकं टॅक्स आहे तितकं द्या. हे नाही भरू शकत एवढे मी, कारण माझी ऐपत नाही तेवढी. गेल्या 30 वर्षांपासून कुसुम डुले या घरात राहतात. 2006 पतीच्या निधनानंतर धुणी भांडी करून त्या उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत एवढा मोठा कर कसा द्यायचा हा प्रश्न त्यांना पडलाय. नागपुरातील असंख्य नागरिकांना अशा प्रकारे वाढीव कराची नोटीस आलीये. यावर योग्य ती कारवाई करून प्रकरण निकाली काढण्याचं आश्वासन महानगरपालिका देते. जे प्रायव्हेट कंपनीचे सायबर कंपनी म्हणून आहे त्यांनी हा सर्वे केला आहे. सर्वेमध्ये घोळ आहे आणि आता महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहे त्या घोळाला पूर्ण म्हणजे कंपनी जबाबदार आहे आणि कर्मचारी त्याचं भुगतान करत आहे. कारण की आता जे मालमत्ता कर भरण्यासाठी जे येत आहे त्यांना खूप कर्मचाऱ्यांना आपल्या महानगरपालिकेचे जे पण टॅक्सचे कर्मचारी आहेत त्यांना खूप त्रास होत आहे. आणि असा घोळ पूर्ण नागपुरात आहे आणि आतापर्यंत म्हणजे त्याची कंप्लेंट करून सुद्धा हे सुधारणा झालेली नाही आहे. नागरिकांना माझी विनंती आहे की स्वतःच्या घराचा टॅक्स स्वतः सुद्धा ते काढू शकतात. कधी कधी असं होतं की आपल्याला असं वाटतं वाढून आलेलं आहे, तर त्याच्याबद्दल जर त्यांना तक्रार करायची असेल तर त्याचं हिअरिंग होईल आणि नियमाप्रमाणेच त्यांचा टॅक्स घेण्यात येईल. नागपुरातील मालमत्तांचं सर्वेक्षण करून कर निश्चित करण्याची जबाबदारी सायबरटेक या खासगी कंपनीला सुमारे 2 वर्षांपूर्वी देण्यात आली होती. मात्र या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणाचा फटका आता सामान्य नागपूरकरांना बसतोय. रेडी रेकनरच्या आधारावर कर निर्धारण करण्यात आलंय, तर केवळ कागदावरच कंपनीनं हा सर्वे केल्याचा आरोप होतोय. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर आल्यानं कर्ज काढून मालमत्ता कर चुकवायचा का असा सवाल सामान्य नागपूरकर विचारतायत. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.